तुला माहिती आहे ना, नेहा दही साखरेशिवाय अजिबात जेवत नाही. आणि आज नेमकं दही संपलं तरी बरं. मी तिला म्हटलं की आज जेव ना दही साखरेशिवाय, पण म्हणाली नाही दही साखर असल्याशिवाय मी जेवणार नाही. नेते आणि आता तर सुट्ट्या सुरू झाल्यात, म्हणजे बघायलाच नको. प्रत्येक हट्ट पुरवून घेणार आहे ती आमच्याकडे. अगं तुला माहितीये दिवाळीत आपण रोषणाई करतो ना, तशी तिने तिची ख्रिसमस ट्री सुद्धा सजवली. मला ना या मुलांचं खरंच खूप कौतुक वाटतं. आपण कुठे इतके सण साजरे करायचो ग, पण ही मुलं इतके सगळे सण साजरे करतात. पण ना या कॉस्मोपॉलिटन कल्चरमुळे ना खरंच खूप छान झालंय. सगळेजण एकत्र येतात, त्यांना एकमेकांच्या सणांबद्दल कळतं. आणि मुख्य म्हणजे ना एवढे सगळे सण एकत्र साजरे केल्यामुळे मनाला एक छान वाटतं, ताजतवानं वाटतं. खरं नेहा मला विचारत होती या वर्षी सुद्धा सँटा येणार आहे का, मला गिफ्ट देणार आहे का. अथर्व सुद्धा मला हेच विचारत होता. मग काही नाही, मी सांगितलं त्याला आपण देवाकडे काही छान मागितलं आणि देवाला वाटलं तर देव देतो, त्यामुळे बसलाय देवाजवळ. मीही हेच केलं. नेहाला मी सांगितलं तू बाप्पाजवळ प्रार्थना कर, तू चांगल्या मुलीसारखी वागलीस तर सँटा येईल आणि तुला गिफ्ट देईल. ऍक्च्युली मीच गिफ्ट आणून ठेवलंय आणि ती झोपली ना की तिच्या ट्री जवळ गिफ्ट ठेवून देणार आणि तिला सांगणार की सँटा आला आणि गिफ्ट ठेवून निघून गेल. चांगली कल्पना आहे ग, मीही असंच करेन. हे बघ, बास बास खूप झालं. तुला सिक्रेट सँटा माहितीये? नाही ग. अगं म्हणजे एक गेम असतो, म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही दरवर्षी खेळतो. म्हणजे एका बॉक्स मध्ये सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकायच्या. बरं. आणि प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची आणि चिठ्ठीत ज्याचं नाव आलंय ना त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायचं. म्हणजे ज्याच्यासाठी गिफ्ट आलंय त्याला कळता कामा नाही की कोणी आणलंय, कोणासाठी आणलंय वगैरे. बरं. आणि दुसऱ्या दिवशी गिफ्ट आणून ती सगळी गिफ्ट एका ठिकाणी ठेवायची आणि गिफ्ट बघितल्यानंतर ओळखायचं की हे गिफ्ट कोणी आणलंय. हे मस्त आहे ग हे. हो मी पण ऑफिस मध्ये हे करू शकते. मग खूप मजा येते. मी आनंद भाऊजींनाही सांगते. बरं आता दही दे, ती थांबली आहे जेवायची. बरं बरं जा. नाही आनंद भाऊजींवरनं आठवलं मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. बरं चल मी निघते. बाय बाय. हां वहिनी बोला. पोहोचलात का ऑफिसला? हो जस्ट आता एंटर झालो. तुमच्याकडे काम होतं? हां बोला ना. काही नाही, आज क्रिसमस आहे ना तर मला असं वाटतं की आपण सेलिब्रेट करूया. काय? हो हो ठीक आहे. एवढे ओरडताय कशाला? नाही जेनीसाठी हा मोठा सण आहे. अरे हो हो म्हणजे बरं झालं तुम्ही कॉल केला, माझं लक्षातच नाही राहिलंय. आपण तिच्यासाठी सेलिब्रेट करूया, सगळं ऑफिस सजवूया, चालेल? हो 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 हो. मी एक काम करतो, मी ना रघुला आपल्या ते श्रेयसला सगळ्यांची मदत घेतो आणि मस्त कामाला लागतो. ती येईल ना त्याच्या आधीच सगळं करून टाकतो काम. ठीक आहे मी पोहोचते ऑफिसला. चला वहिनी, थँक्यू थँक्यू सो मच. क्रिसमस. येतोय गॅरी. ग्रेट. पण का बोलवलंय गॅरीला? जस्ट वेट अँड वॉच. ओके. तुझी मम्मा अशी सुपर एक्सप्रेस सारखी का गेली? जाम चिडले यार ती. यार गॅरीची खूप वाट लागणार आहे. हे तर काय, आपण त्याला समजत होतो आपला सँटा आणि त्याने दाखवला आपल्याला अंगठा. आय जस्ट होप त्याला त्याची सॅलरी तरी मिळावी आता उरलेली. अरे पूर्ण मिळावी नाहीतर तुझ्यासारखे 500 रुपये मिळतील त्याला. ए आपण सँटाकडे प्रे करूया का आत्ता? जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. ओ व्हाट फन इट इज टू राइड ऑन वन हॉर्स ओपन स्ले. हे जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. चलो बरा जनी तर मटे ढोल वागे ढोल वागे. जनी तर मटे ढोल वागे तर मटे क्रिसमस पीनु सेलिब्रेशन थाए. मन मा भैया मा धड़क खाए. शिट आई एम सो सॉरी. आनंद सर. हाँ जी. पण तयारी ओके ना एकदम? अरे ओके म्हणजे बघा कसं वाटतंय क्रिसमस ट्री. हाँ. अरे वाह बाकी तयारी पण छान चालली आहे. चालू द्या चालू द्या. काय आपल्याला छान वाटून उपयोग नाही हो, तुमच्या जेनी मॅडमना पण छान वाटलं पाहिजे हे तर काहीतरी. तुमच्या जेनी मॅडमला तुमच्या जेनीला सहाला कुत्रे. जेनी मॅडम आल्या.
काय थँक यू सो मच क्रिसमस ट्री अँड ऑल दॅट. कोणी केलंय सगळं? काय जेनी मॅम, दुसरं कोण करणार? आनंद सरांनी केलंय तुमच्यासाठी खास. थँक यू, इट्स ब्युटिफुल. थँक यू, यू टू. म्हणजे ते हे म्हणजे सगळ्यांनीच मेहनत हो, म्हणजे मला वाटच तुला आवडेल म्हणून आणलं. तसं दोन तिथे पण आहे. गुड मॉर्निंग मॅम. जेनी, मेरी क्रिसमस. विश यू द सेम मॅम. आनंद भाऊजी, तुम्हाला दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं जाओ. थँक्यू, थँक्यू सो मच. हो, आणि लवकरच लग्नाची तारीख पण ठरू दे, हे महत्त्वाचं आहे. एनीवे मॅम, हे अचानक कोणाच्या येड्या? ही आज सकाळी सुचलं. मग लगेच आनंद भाऊजींना फोन करून सांगितलं. पण आनंद भाऊजी, मस्त सजावट केली हा एका व्यक्तीसाठी. एका माणसासाठी कुठे, म्हणजे सगळ्यांसाठीच गेलंय. आपण मोठी पार्टी करणार आहोत, हो की नाही? अरे बाय द वे जेनी, तू काय आणलंस आज डब्यात? जस्ट थिंकिंग अबाउट फूड. बरं बरं, ऐका, आपण सगळेजण उद्याला एक गेम खेळणार. गेम? हा, वाव. म्हणजे तो गेम असा आहे की ज्याच्यामुळे आपल्यातलं नातं अजूनच घट्ट होईल. विच गेम मॅम? सिक्रेट सांता. Hey, this sounds so exciting. मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. हे पहा, आपण असं करायचंय. ठीक आहे, कळलं तुम्हाला सगळ्यांना? हो. हा, मग सगळ्यांनी गिफ्ट आणायचं आहे. हा, आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल त्यांनी त्याला गिफ्ट द्यायचंय. या सगळ्याची तयारी तू करायची असते नक्की. मॅडम, आणि मी मदत करेन ना श्रेयस राजन. पण गिफ्ट मात्र प्रत्येकाने आणा, ते आम्ही नाही आणणार. ठीक आहे, आले सगळे जण? बहिणी, ऍक्च्युली पांगुलकर सर बाहेर गेले, येतीलच. आणि गुरु सर. ठीक आहे, बरं, आपण उद्याला लंच टाइम मध्ये हा गेम खेळूया. हा, ठीक आहे, मग लागा कामाल. हे कुठे गेले असतील? नव्या नोकरीच्या शोधात फिरत असतील का शन्याकडे गेले असतील? हे बघ, माझा झाला हात. हे माझा, हे माझा. काय चाललं तुमचं? हात मागवतो तुम्ही. काय हात माग, काय खेळताय तुम्ही? हा, तो तिथे हात वर करून बसलाय नोकरी सोडून आणि तुम्ही इथे खेळताय? अरे वा, काय खेळताय? विकार सावकार. आता तीच वेळ आली आहे ना आमच्यावर. अरे मी तर गाण्याची प्रॅक्टिस ही सुरू केली आहे. गरीब किसन असे धाकल दिलं आम्हाला ट्रेन मधून, तेही सोपं नाहीये. अरे तुम्ही काय ओव्हर रिएक्ट करताय? इतकी काही वाईट वेळ नाही आलेली, कळलं ना? अच्छा, म्हणजे अजून कशी वेळ यायला पाहिजे? नाही, तुम्ही सांगा ना. तुमच्या खिशात नाहीये पैसा, आणि पैसा आणणार कुठून तुम्ही? दात पाडून? आणि आमच्यापैकी कोणाचे दात पाडणार आहात? नाही, आमच्यापैकी कोणाचेही दात सोन्याचे नाहीयेत. नाहीतर निदान ते पाडून तरी ते विकून तुम्ही पैसे आणले असते काय? मम्मा, सोन्याचे दूध असतात? दात सोन्याचे नसतात, सोन्याचे दात लावतात. ओ, तुमच्या मुलीला अक्कलदार कधी येणार आहे? हो केड्याच्या शळा, माझं डोकं आधीच फिरलाय, आणखीन फिरवू नको. ओ, काय चाललंय तुमचं? काही चाललं नाही. तुमचं काय चाललंय? मला कशासाठी बोलवलं इथे? जाब विचारायला. जाब विचारायला? कसला जाब? मी काय केलं आता? कसला जाब? पैसे नसताना तुम्ही माझ्या शनू बेबेला सुखात कसं काय ठेवणार? अहो, परत परत तेच काय विचारताय? मी सांगितलं ना तुम्हाला, माझं शन्यावर प्रेम आहे, त्यामुळे मी तिला कसंही करून सुखात ठेवेन.
आणि एनीवे मी जॉब बघतोच ना, मिळेलच एखादा जॉब. नाही तर केड्या तुला माहिती का, मी आता असाही विचार करायला लागलो की एखादा बिझनेस सुरू करावा. वा, बिझनेस करणार. बघा, याला म्हणतात खिशात नाही आणा आणि मला सावकार म्हणा. कसं काय करणार हो तुम्ही बिझनेस? तुमच्या खिशात नाहीये पैसा, भांडवल आणणार कुठून तुम्ही बिझनेस साठी? हे बघा, एक मिनिट, तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते. एक महिन्याची मुदत आहे तुमच्याकडे. त्यात माझ्या शनू बेबीला जर तुम्ही फायनान्शियल सिक्युरिटी दिली नाही, तर मी तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करेन. रश्मी, जरा सौमित्र सरांना फोन लावून देतेस का? मी आहे कमीन मॅडम. तू आला सुद्धा? हा, मी आता तुलाच फोन लावत होते. अगं, मी पण फोन करणार होतो तुला. तिकडे क्रिसमस आहे ना, त्यामुळे सगळी कामं आटपून घ्यायला लागतात, त्यामुळे बिझी होतो. नक्की ना? हो, मला वाटलं की तू चिडलायस माझ्यावर. का? तुझ्या मित्राशी मी काही बरोबर वागले नाही, एकदम चिडून बोलले, एकदम रुडली. म्हणजे मी एकदम असं चिडून सांगितलं त्यांना की हा काही माझा नवरा नाहीये, मी गुरुनाथ सुभेदारांची बायको आहे. खरं तर नीट सांगू शकत होते व्यवस्थित शब्दात की आम्ही खूप चांगले मित्र आहोत, पण त्यावेळेला ते. ठीक आहे राधा, तू तुझं मत सांगितलं आणि त्याचा गैरसमज झाला ना. आपल्यात काही आहे का गैरसमज? नाही ना, तेच तर. ते एकदम कसं काय बोलून गेले नाही, म्हणजे मला कळलंच नाही असं कसं बोलतात लोक. तुलाही राग आला होता ना त्या दिवशी? सोड ना राधा, काय कसं काय विचार करत बसते तू. म्हणजे समजा एक स्त्री आणि एक पुरुष दोघ जण एकत्र दिसले तर त्यांच्यात काहीतरी संबंध आहेत असंच कसं मानतात लोक? हे चांगले मित्र असू शकतील असं का विचार येत नाही मनामध्ये? खरंच कळत नाही मला. ठीक आहे राधा, अग काहीतरी लेबल लागत ना त्यांना असं. सोड ना, तू काय उगाच कुठेही जातेस तू. ते सोड, तू मला का फोन करणार होतीस? काय नाही, एक काम होत तुझ्याकडे. काम आहे? दादा, माझ्याकडे फक्त काम असल्यावरच फोन करतेस ग तू. म्हणजे काम नसेल तर तुला कधीच आठवण येत नाही ना माझी? नाही, तसं नाही. नाही म्हणजे तुला एकदाही असं वाटत नाही की कसा आहेस तू वगैरे विचारावं असं? तुला कधी नुसता नॉर्मल फोन करणं कधी सुचणारच नाही. अरे करते ना मी फोन, पण. नाही नाही नाही, प्रत्येक वेळेला काम असल्यावरच फोन करतेस तू राधा. एक महत्वाची मीटिंग सोडून आलोय मी इथे. का मीटिंग का सोडून आलास? तुला माहितीये का किती महत्वाची मीटिंग होती, किती करोडो रुपयांचं नुकसान होणार आहे माझं, काय माहितीये तुला? अरे पण जायचं होतच ना. किती मोठ्या कंपनी बरोबर मीटिंग होती माझी, काही माहित नाहीये तुला? नाही म्हणजे खरंच नव्हतं मला माहिती. एक बिझनेस वुमन आहेस, तुला उत्सुकता पण नाहीये ना की कुठल्या कंपनी बरोबर मीटिंग होती असं विचारावंच नाही वाटत तुला? सॉरी सॉरी, कुठली कंपनी सांग तुम्हाला तिथे जात. राधिका मसाले. हे तर खरंच घाबरले. सोड, काम काय होतं सांग. म्हणजे काम काम असं काही नाही, पण म्हणजे आज रेवती भेटली होती, तिने एक मस्त गोष्ट सांगितली मला. त्यांच्या ऑफिस मध्ये ना अथर्व, झोपत नाही का रे? झोप नाही येत का तुल? नाही झोप आहे. जाय काऊन बंद नाही झोप, हे का करत आहे? काय नाही काय नाही, तुम्हाला झोपायला चल ना. मला नाही झोप आहे, मला सॅंटा क्लॉजला बघायचं आहे. अच्छा, मोजा काऊन लावला तू? आज क्रिसमस आहे ना, मग सॅंटा क्लॉज ह्याचा गिफ्ट दिला. अरे तो असं सामोर येत नाही बर. हो का? नाही, गुपचूप येते, गिफ्ट देते आणि मग चालला जाते. पण मग बघायचं आहे. हा बघायचं, तू नाही येणार ना सगळ्यांच्या समोर? अरे अभी पुट्टे, बस वाट पाहत. आजी सांता क्लॉज कधी आलान? बाप्पा, आता मला का माहित बर कधी येणार. आई कधी आलान? आईला उशीर होणार आहे ना बा. हा बोलली, आज मी उशिरा येणार आहे. अथर्वला सांगा झोप म्हणून. मला नाही झोप, मला सॅंटा क्लॉज बघायचं आहे.
बाप बोलायचंय बाई, तू ऐकत नाही बा थर्व. हॅलो आई. हॅलो राधिका, कुठे आहेस बा? आई मी आता निघूनच राहिले, का काय झालं? काय बोलतो पोट ऐकत नाही. आई त्याला द्या बरं फोन. ये. हॅलो आई. अथर्व, सांता क्लॉज कधी येणार? अरे असं कस, तू झोपलास तर सांता क्लॉज येणार ना. मी नाही झोपल्या तोपर्यंत सांता क्लॉज येणार. बाय. अरे का बरं आता का जिद्दी अशी जिद करणे मला सांता क्लॉजचा पाहायचं. आई हे पण तुम्ही नका काळजी करू, मी आले ना की समजावते त्याला. ये लोक. हॅलो रेवती. बोल, आलीस का घरी? ऐक ना रेवती, तुझ्याकडे एक काम आहे माझं. तू आता फ्री आहेस ना? अग असं का बोलतेस, मी घरीच आहे. बोल ना, काय काम आहे? ऐक, हे बघ. मस्त आयडिया आहे. आलेच. ओके. मागचं सगळं वर्ष खराब केलं. डाऊनफॉल सुरू झाला तो अजूनही संपतच नाही. मानसिक त्रास तर सहन करावा लागलाच, त्याच्यात आता वर्षभर ही कोर्ट केस. क्षणापासूनही दुरावलो, पण आता आता बस आता हळूहळू सगळं मार्गी लागेल. येणारं नवीन वर्ष नवीन होप्स घेऊन येईल. पास झालं, आता मला असं खचून चालणार नाही. मला माझं भविष्य घडवायलाच हवं आणि मी ते घडवणारच. क्रिसमस आहे ना, बच्च्यासाठी काहीतरी क्रिसमस गिफ्ट घ्यायचंय. मी काही झालं तरी बच्च्याला काहीतरी क्रिसमसचं गिफ्ट देईनच, खुश होईल ते. तुम्ही आला हो? राधिका, राधिका घरी नाही आहे बा. तुम्ही हे का बा मल? पहिल्यांदाच बघतो की नाही आपण सांता क्लॉज. हा मज्जा मज्जा. तू कसं ओळखलंस अथर्व? ऑटोमॅटिकली कळतं. राधिकाताई, गिफ्ट साठी थँक्स. आणि राधिका वहिनी, मला खूप आवडली ही ऍड. सुबोध, अरे सांता म्हणजे काय? शेवटी मुलांसाठी आईच असते बरं सांता क्लॉज. हो की नाही रे अथर्व? माझी आई माझ्यासाठी सांता आहे. खरंय नानी. राधिका. हा.
अथर्व हे तू तुझ्या बाबांना दे हा बाबांना त्यांना सांग की सांता आला होता मग ठीक आहे आई आई तो मस्त सगळा सुद्धा थँक्यू आई